आज आनी एक इम्पोर्टंट अनाउंसमेंट कर आज जमिल्ले आसा। तर आज एक पॉलिसी डिक्लेर करतले प्रत्येक गोयकारा। जशे आमकां खबर आसा की एग्रीकल्चर हो एक सामको इम्पोर्टंट सब्जेक्ट जावन आसा, सो प्रत्येक गोयकाराच्या सामको लागचो विशय, काळजाचो विशय। पूण गेली कित्येक सरकारां आयली आनी गेली, तांच्यांनी ह्या क्षेत्रांत किंवा ह्या डिपार्टमेंटान जाय तशें जे जाय आशिल्लें तशें लक्ष दिलें ना। आनी जर पॉलिसी सुद्दां घेवन आयलें जर जायत जाल्यार ताजें प्रोपर एक्सिक्यूशन जावना। एक खंयची पॉलिसी घेवन येतात, सुरवातीक मातशे थोडे दीस बोवाळ करतात, प्रयत्न केल्ल्या सारके दाखयतात, मागीर ती थंयच सोडून वतात। ताका लागून आमकां दिसलें आनी आमचें एक ठाम धोरण आसा की एग्रीकल्चर क्षेत्र जर बरो प्रमाणे जर वाडत जाल्यारच गोंयची तशी त्या पद्दतीन उदरगत जातली। म्हणून इतलेंच न्ही की आमी एग्रीकल्चरान फक्त शेतकारांनूच हाचो भाग जावचो अशें असले प्रश्न न्ही, पूण आमकां प्रत्येक जाण प्रत्येक गोंयकाराचो युवा पिढी आसा तांच्यांनी ह्या क्षेत्रांत खूब इम्पोर्टंट वांटो घेवपाची गरज आसा। तेन्नाच एग्रीकल्चर सेक्टर हो बरो फ्लरीश जातलो। ताका लागून आज आमची फिफ्थ प्रॉमीस तुमच्या मुखार दवरता। ताका लागून हांव मागता मनोज बाबा की ताणें फिफ्थ प्रॉमीस आमची एग्रीकल्चर विजन आसा तें गोंयकारा फुडें दवरचें। मनोज, एग्रीकल्चर जे एक सेक्टर जे सदांच निग्लेक्टेड आसा, जे जेचेर जितलें काम जावपाक जाय आसलें तें काम जावंक ना। आमचे जे जाणटे आसले पुर्तुगीज टायमा पासून तेच्या पयलीं पासून आमची एक हिस्ट्री आसा। आमचे जे शेतकार आसले ते शेतकारांक आमच्या केरला पासून घेवन गेल्ले आसा, स्पेशली खाजन लँड्स जी आसा ती डिजायन करपाक एक सायंटिफीक वेन, एक ट्रायल एंड एरर करून आमच्या जाणट्यांनी आमचे गोंय जे आसा ते कल्टिवेबल लँड जावची म्हणून प्रयत्न केल्ले, तेंच्यांनी ते सक्सेसफुली फुडें आयले। पूण आफ्टर लिबरेशन, पोस्ट लिबरेशन जे शेतां राखपाक लागून जे जावपाक जाय आसले, स्टार्टींग भाऊसाहेब बांदोडकर आसलो तेन्ना एक प्रयत्न जालो, पूण तेच्या फुडें जे प्रयत्न जावपाक जाय आसले शेतां राखपाचे ना जाल्यार भुरग्यांक एग्रीकल्चरान हाडपाचे हे केन्नाच जावंक ना। आयज आमचे गोंयचे दुर्दैव असले आसा की गोंयचो एग्रीकल्चर मिनिस्टर आनी टीसीपी मिनिस्टर हे दोघे एकूच आसा। म्हणल्यार लँड कन्वर्जन आयज लँड फिलींग हे जे सगळे आयज कंप्लेन्ट्स येतात ना जाल्यार जे जेका ऑथॉरिटी आसता लँड कन्वर्ट करपाक ते आनी एग्रीकल्चर करपाचे हे दोनूय जी डिपार्टमेंटाचो एकूच मिनिस्टर आसा। आनी तेकाच लागून आयज गोंयची इतली पाड पडल्या की गोंयची शेतां काबार जायत येयल्या, गोंयची शेतां वॉटरलॉक जाल्ली आसा, आमची खाजन लँड टोटल काबार जाल्ली आसा। ही वन ऑफ द बेस्ट एक एग्रीकल्चर मॉडल आसलो, सोशियो इकॉनॉमीक मॉडल आसलो, ज्या मॉडलाचेर गांवाचे गांव फॅमिलीचे फॅमिली सर्वायव जाताले। पूण आयज तो सोशियो इकॉनॉमीक जो मॉडल आमचो आसा तो टोटल 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 कॉलेप्स जाल्लो आसा, बिकॉज ऑफ फेल्ड गव्हर्मेंट पॉलिसीज, बिकॉज ऑफ मिस गव्हर्नन्स एन्ड बिकॉज ऑफ करप्शन आनी मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ लँड माफियाज एंट्री इन पॉलिटिक्स। आयज तांकां शेतां आमची पाड पडलेली जाय, शेतां काबार जाल्ली जाय, सो दॅट आमची शेतां पुरोवन शेतां काबार करून एकदां ती पडींग उरली म्हटल्यार तांकां ती लँड कन्वर्ट करपाक मेळटा। शेतकार वाजेता आनी ती शेतां कमी रेटीचेर विकता, हेंचे बायर्स आसा, हेंची लॉबी आसा, ती लॉबी ती बाय करता, मिनिस्टरा कडेन वयता 16B अंडर ना आनी कसले अंडर ते कन्वर्ट करता नाजाल्यार इलिगल कन्स्ट्रक्शन करता आनी टोटल आमची जे एग्रीकल्चर सेक्टर आसा ते कॉलेप्स करून उडयता, शेतकऱ्यांक काबार करून उडयता। तेकाच लागून आमचे एक विजन आसा, जर गोंय आमी साल्वार करतले, जेन्ना आमी म्हणटा आमी गोंय साल्वार करतले, गोंय रिबिल्ड करतले जाल्यार हेतून जो मेन वांटेकार ना, मेन वांटो जो आसतलो तो एग्रीकल्चर सेक्टराचो आसतलो। जो मेरेन आमी आमची लँड वाटयना, जो मेरेन आमचे एग्रीकल्चर आमी जाग्यार हाडिना, जो मेरेन आमची शेतां डोंगर जे आसा ते अंडर कल्टिवेशन आमी हाडिना, ते कमर्शियल करिना, ते उगोवपाक, ते ग्रो करपाक, तेजेर कल्टिवेशन करपाक,
न्यू तरणाट्यांक न्यू भुरग्यांक भितर हाडिना ह्या सिस्टमांत तो मेरेन आमचें गोंय शालवार जावपाचें. सो भरपूर एग्रीकल्चरिस्ट आसा, फार्मर्स आसा, हे सगळ्यां कडेन उलोवन भुरग्यां कडेन उलोवन आमी एक एग्रीकल्चर विजन तयार केला, म्हटल्यार गोंयांत आमी एग्रीकल्चर सेक्टरांत कितें करपाक सोदता. सो भितरले जे मेन पॉयंट्स आसा ते तुमच्या फुड्यान आमी दवरतले. आमकां जाय गोंय एक नंबर वन एग्रीकल्चरान ऑल ओवर इंडिया जाल्ले, आमकां जाय आमचें गोंय एक आनी गोंयची इकॉनॉमी जी आसा ती एग्रीकल्चर सेक्टराचेर डिपेंड आसची, सो दॅट ती सस्टेनेबल उरतली आनी ती कंटिन्युअस उरतली. कोरोनात सगळें बंद पडले पूण एग्रीकल्चर बंद पडूंक ना, ही इंडस्ट्री बंद पडूंक ना. सो ही इंडस्ट्री एक सस्टेनेबल आसा, लाँग टर्म आसा, आनी गोंयान आमच्या फर्टायल लँड आसा, एनवायरमेंट आसा, क्लायमेट आसा, उदक आसा. सो आमी तुमच्या फुड्यान आमची एग्रीकल्चर विजन दवरतात, ही फिफ्थ प्रॉमीस आसा आमची. सो एग्रीकल्चर विजन, आतां पयलें विजन आमचें कितें आसा, गोवा वील बी मेड 100% ऑर्गेनिक प्रोड्यूस स्टेट बाय इयर 2030. आतां 2030 कित्याक, जेन्ना आमी ऑर्गेनिक सर्टिफिकेशन दिता खंयचोय एग्रीकल्चर प्लॉट आसा एग्रीकल्चर आमी ऑर्गेनिक करता तेन्ना तेका मिनिमम 3 वर्सां लागता फॉर इट सर्टिफिकेशन. सो हेका लागून ऑन ग्राउंड आमकां काम करचें पडटलें, ऑन ग्राउंड आमकां लोकांक भितर हाडचें पडटलें, ऑन ग्राउंड आमकां ट्रेनिंग्स दिवचें पडटलें, ऑन ग्राउंड आमकां फिल्ड ऑफिसर्स कामाक लावचें पडटलें, सो दॅट बाय 2030 गोंयचो इच एन्ड एवरी प्लॉट जो आसा, इच एन्ड एवरी एग्रीकल्चर फिल्ड जे आसा ते ऑर्गेनिक जातले. सो दॅट इज अवर फर्स्ट विजन. सेकेंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच इज लॅकिंग टुडे आयज जें गोंयान ना तें म्हटल्यार एग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर्स बी स्टार्टेड इन ऑल 12 तालुकास टू टीच वेरियस एस्पेक्ट्स ऑफ एग्रीकल्चर लायक कमर्शियल मॉडल ऑफ फार्मींग. जे इम्पॉर्टंट आसा, आयज जें आमी शेत रोयता, शेत करता तें ट्रेडिशनल वे आसा, सो तें कमर्शियल वेन कशें करपाचें हेका लागून आमी ट्रेनिंग सेंटर्स घालतले इन ऑल 12 तालुकास. मेकनायजेशन, क्रॉप पॅटर्न्स, प्रोसेसिंग, ब्रँडींग एन्ड मार्केटींग हे सगळे एक पॅकेज कशी एक फार्मराक, एक नवे युथाक नाजाल्यार एक्झिस्टींग फार्मर्स आसा हेका शिकोवपाक लागून ट्रेनिंग सेंटर्स आमचे आसतले. आयज कितलेशे भुरगे एग्रीकल्चर करपाक सोदता पूण तेंच्या कडेन फायनान्शियल प्रॉब्लम आसता, तेंच्या कडेन फायनान्सीस नासता, जाल्यार तेंकां प्रायवेट बँकेन वयचें पडटा लोन घेवपाक. सो हे प्रॉब्लम आसा ते काबार करपाक आनी एग्रीकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून तिका ट्रीट करपाक, जशी ट्युरिजम इंडस्ट्री आसा, मायनींग इंडस्ट्री आसा, तशीच एग्रीकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून आमी ट्रीट करपाक जाय. जशें दुसरे बिजनस करपाक चीफ मिनिस्टर रोजगार योजना CMRY EDC लोन मेळटा भुरग्यांक, सेम वे आमी लोन्स ऑफ एग्रीकल्चर एन्ड रिलेटेड बिजनसीस विल बी ब्रॉट अंडर चीफ मिनिस्टर रोजगार योजना CMRY स्कीम. म्हटल्यार एग्रीकल्चर जर तुका करपाक जाय, तुका शेत रोवपाक जाय, तुका झाडां घेवपाक जाय, तुका मेकनायज करपाक जाय तुजो प्लॉट, तुका मशिनरी विकती घेवपाक जाय, सगळें करपाक लागून आमी CMRY अंडर आमी एग्रीकल्चर सेक्टर, एग्रीकल्चर इंडस्ट्री आसा ती हाडटले, सो दॅट भुरग्यांक आमच्या इजी आनी कमी रेटीन तेंकां लोन अवेलेबल जातले. खाजर लँड वील बी रिवायव्ड एन्ड ब्रॉट अंडर कल्टिवेशन अंडर प्रायोरिटी. म्हटल्यार आयज आमचे जे खाजर लँड जे काबार जाल्या, जे सोशियो इकॉनॉमीक आमी जो आमचो मॉडल म्हणटा तो जो कॉलॅप्स जाल्लो आसा तो परतो रिवायव आमी करतले. प्रत्येक खाजर लँड इच एन्ड एवरी जे आमचे खाजर लँड आसा ते रिवायव करून अंडर कल्टिवेशन आमी हाडटले. आतां एक इम्पॉर्टंट मुद्दो म्हटल्यार लोक शेतकार आमचे आसा, कितले थोडे शेतकार जे पयलींचे आसा ते शिकोंक ना, तेंकां फॉर्मां कशीं भरपाची, एग्रीकल्चर ऑफिसान ते पावना बिकॉज ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लम, नाजाल्यार बिकॉज ऑफ हे विसिनिटी तेंच्या कडेन ना, पयस आसा ऑफिसा. सो तेका लागून आमी एक काम करतले म्हटल्यार एक क्रिशी सेवक म्हणून आमी एक डेप्युट करतले. हो प्रत्येक विलेज लेवल एन्ड मुन्सिपाल्टी लेवलाचेर आसतलो हो क्रिशी सेवक, जशे ZAO आसा तालुका लेवलाचेर. म्हणजे तुका आयज कितेंय जर करपाक जाय जाल्यार तुका ZAO-न येवन तुका फॉर्मां घेवची पडटा, तुका फॉर्मां भरची पडटा, सबसिडी अप्लाय करची पडटा, कृशी कार्डां करची पडटा, कितेंय जाल्यार तुका ZAO-न येवचें पडटा. सो तशेंच विलेज एन्ड मुन्सिपाल्टी लेवलाचेर आमी कृशी सेवक म्हणून एक भुरगो दवरतले, ते लोकांक डॉक्युमेंटेशनान हॅल्प करतले, सबसिडीज कशें घेवपाचें ते क्लेम करपाक हॅल्प करतले,
ट्रेनिंग्स तांकां ऑर्गनाइज करपाक हेल्प करतले, मार्केट तांकां लागून मार्केट सेटअप करपाक लागून कसो फंड हाडपाचो, कशी मार्केट सेटअप हेचेर तांकां ट्रेनिंग्स दितले, क्रॉप लॉस लोकांचे क्रॉप काम लॉस जाता बिकॉज ऑफ नॅचरल कॅलॅमिटी, पावस पडटा आनी कितें जाता, फ्लड येता, सो तांकां लागून क्रॉप लॉस क्लेम्स पासून करपाक हे सगळे जे बाकीचे जे प्रोसेस जे झेडेवन करता तांकां झेडेवन वयचे पडटा, ते मायक्रो लेवलाचेर पंचायत आनी म्युनिसिपालिटी लेवलार करपाक लागून कृशी सेवक आमी डेप्युट करतले, सो दॅट गांवांत जो शेतकार आसा तेका आपलें काम सोडून आपलें शेत सोडून तेका मेन झोनल एग्रीकल्चर ऑफिसरान ऑफिसान येवचो पडचो ना, एवरी टायम मेन ऑफिसान तालुका लेवलाचेर तेका येवन आपलो टायम वेस्ट करचो पडचो ना. आयज आमी शेत रोयता, कितलेशेच लोक शेत रोयता, पूण ते प्रोड्यूस जाता तो विकतलो खंय हे टेन्शन आसता, तेकाच लागून लोक लिमिटेड शेत रोयता, तेंचो प्लॉट सपोज 2 acres आसा, 3 acres आसा जाल्यार तो 200 square meter 500 square meterूच रोयता बिकॉज ऑफ तेज्या कडेन एक तर मेकनायजेशन नासता, दुसरें म्हटल्यार तेज्या कडेन मार्केट नासता, कोण विकतो घेतलो. सो मेन जो प्रोब्लम आसा फक्त प्रोड्यूस केले म्हणून जायना, आमी फक्त ऑर्गेनिक ना जाल्यार आमचो क्रॉप ग्रो केले म्हणून जावचें ना, कल्टिवेट केले म्हणून जावचें ना, आमकां ते कल्टिवेटेचे कल्टिवेशन जातले क्रॉप जातले तेका आमी मार्केट दिवपाक जाय, सो तेका लागून आमी टायप्स करतले वीथ हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आयचे आमचे हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आसा तेचे आनी एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे जे टायप आसपाक जाय, जो तेंचे बॉन्डिंग आसपाक जाय, जे तेंचे युनिट एक वांगडा चलपाचो जो एक स्टायल ऑफ वर्कींग आसपाक जाय, ती स्टायल ऑफ वर्कींग ना, सो तेका लागून आमी टायप्स करतले. हितून कितें जातले, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट जे आसा पळय डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ते फार्मराक सांगतले की आमकां कसले प्रोड्यूस जाय, खंयच्या म्हयन्यांक कितें जाय, कसली भाजी जाय आमकां, भेंडे जाय, मिरचे जाय, गाजर जाय, कोबी जाय, वॉटएवर कितें जाय, केन्ना जाय आनी कितले जाय क्वॉन्टिटीन. सो हे सगळे मॅपींग जावन आमी फार्मरां कडेन टायप करतले, सो दॅट प्रत्येक फार्मराचे जे क्रॉप आसा ते हॉर्टिकल्चर बायबॅक करतलो, फार्मराक तेच्या सेलाची गॅरंटी मेळटली आनी हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाक गोंयानूच तेंचो प्रोड्यूस मेळटलो. आयज जो हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट ऑलमोस्ट 90% जे भायल्यान भाजयो हाडटा, भायल्यान सगळे माल हाडटा आनी आमकां गोंयकारांक सप्लाय करता, सो ते खंय तरी बंद जावपाक जाय, आमचो लोकल मार्केट जो लोकल जे फार्मर्स आसा तेंचो प्रोड्यूस आसा तो हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटा अंडर येवपाक जाय. सो तेका लागून आमी एक सायकल रेडी करतले, म्हणल्यार शेतकऱ्याक आयज हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाचे जे प्रोक्युरमेंट सेंटर्स आसा थंय येवन तेंकां दिवचे पडटा. आमी हो सिस्टम चेंज करतले, आमी फार्मराच्या शेतांत वयतले, फार्मराच्या प्रत्येक गांवांत गाडी धाडटले, ती गाडी थंयच्यान माल उखलून ती प्रोक्युरमेंट सेंटराचेर हाडटले, थंयच्यान डिस्ट्रिब्युशनाक घालतले, सो दॅट फार्मराक आपले 4 kilo 5 kilo पासून जर कितें तेणी ग्रो केला जाल्यार ते घेवन तेंकां येवपाक आपले 500 rupees 1000 rupees मोडून तेंकां हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाच्या प्रोक्युरमेंट सेंटरान येवचे पडपाक जायना. सेकेंड आमी टायप करता ते म्हणल्यार हॉटेल इंडस्ट्री. आयज हॉटेल इंडस्ट्री कितली वेजिटेबल्स लागता पूण ती वेजिटेबल्स आमचे गोंयकार सप्लाय करिना, ते सुद्दां भायल्यान येता, सो तेंच्या वांगडा आमी टायप्स करतले, तेंकां जे आमचे एनओसीस दिता कंडिशनल एनओसीस ते आसतले, सो दॅट तेंच्यांनी आमच्या फार्मर्सां कडल्यान आमचो प्रोड्यूस घेवपाक जाय, बेस्ट रेट कितें आसतली ते आमचे फार्मर्स आमचे गोवा गव्हर्मेंट थारयतली आनी ती हॉटेलांक पर्चेस करची पडटली. आनी नेक्स्ट म्हटल्यार एक्सपोर्ट कंपनी. आयज आमचे कितलेशेच आमच्या प्रोड्यूस आमचे जे क्रॉप आसा तेंकां GI मेळ्ळले आसा, सो आयज आमची वांयगी आसा, आयज आमचे भेंडे आसा, खानतेस्तावचे भेंडे आसा, आमची आक्षेची वांयगी आसा, अशें कितलेशेच आमची कोलाची मिरची आसा, हे सगळे जे आमचे ट्रेडमार्क जे आयज क्रॉप्स आसा हे क्रॉप्स खंय तरी नॅशनल इंटरनॅशनल लेवलाचेर पावपाक जाय, तेचे सीड प्रोडक्शन जावपाक जाय आनी तेचो सेल्स जो डबल ट्रिपल रेटीन जावपाक जाय, हितून फार्मराक बेनिफीट मेळपाक जाय, तेका लागून आमी एक्सपोर्ट जे कंपनीज आसा पळय तेंच्या वांगडा टायप करतले, सो दॅट फार्मर्साक तेचो सेल जो आसा प्रोड्युसाचो तो गॅरंटीड जातलो. By branding of Goan agriculture produce will be done to cater domestic and international markets. आयज जशें आमचे गोंयचो काजू तो डिफरंट आसा, गोंयचो आमचो अळसाणो आसा, गोंयचे आमचे भेंडे आसा, मिरची आसा, गोंयचे डिफरंट डिफरंट आमचे आंबे आसा, डिफरंट डिफरंट गोंयचे प्रोड्यूस आसा जे नॅशनल डॉमेस्टीक एज वेल एज इंटरनॅशनल लेवलाचेर ताजो भरपूर डिमांड आसा, हो डिमांड कॅटर करपाक लागून आमी गोंयचो जो आमचो जो प्रोड्यूस येतलो तो ब्रँड करतले आमी, सो दॅट तो आमकां डॉमेस्टीक मार्केटान ना जाल्यार इंटरनॅशनल मार्केटान घालपाक आमकां इजी पडटलो. आयज जर खंयच्याय शेतकऱ्यांची जर बेज आमी धरीत जाल्यार तेंचो जो स्ट्रेंथ धरीत जाल्यार आनी मार्केटींग म्हणजे जितून आमी इन्कम जनरेट करपाक शकता तो म्हणल्यार फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन FPOs. आयज ते गोंयांत खूब कमी आसा, नॉर्थ गोवान एक आसा, साउथ गोवान चड ना, एक आसा जाल्यार तो तितलो एक्टीव ना, पूण हे FPOs आयज जर तुमी कर्नाटका गेले, महाराष्ट्रा गेले जाल्यार भरपूर FPOs आसता, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हटल्यार फार्मर्सांचो एक ग्रुप वांगडा येता आनी ते वांगडा कम्युनिटीन काम करता, कम्युनिटीन ते ग्रो करता, कम्युनिटीन ते सेल करता आनी ते प्रोफीट शेअर करता, सो हे फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन हे आमी एनकरेज करतले आनी प्रोमोट करतले.
प्रोसेस ऑफ क्लेमिंग सबसिडीज विल बी मेड इजी एंड टाइम बाउंड. आज लोग सबसिडी क्लेम करता पूण तेंका ती टाइम बाउंड येना. जेन्ना फायनान्शियल इयर एंड जाता चडशे सबसिडीज तेन्नाच तेंका मेळटा. म्हणजे तेच्या मदीं जर ते लोन काडला तेणी जर लोन काडला ते लोन तेचो इंट्रस्ट तेंका कंटिन्युअस भरचो पडटा. सो हितून फार्मराक लॉस जाता. फार्मर आपल्या बोल्सांत ते पयशे घालता. सो हे जे क्लेमिंग सबसिडीज जे आसा पळय ते देट वील बी मेड इजी सो देट फार्मराक लॉस जावचे ना आनी फार्मराक तेचो पयसो आसा कितें आसा पळय तो बेगीनूच मेळटलो. Use of solar energy to run agriculture related machines and equipment will be encouraged. आयज कितलेशे इंटेरियर आमची शेतां आसा ज्या जाग्याचेर लायट ना, ज्या जाग्यार इलेक्ट्रिसिटी पावंक ना, स्पेशली हिली एरियाज आसा थंय पावंक ना. जर नाल्यार डीप इंटेरियर हिंटरलँड आमचे एग्रीकल्चर फिल्ड्स आसा थंयसर रोड अप्रोच सारको नासलो जाल्यार लायट पावंक ना. थंयसर लोक एग्रीकल्चर तेंकां पंप लावपाक मेळना, तेंकां उदक काडपाक मेळना, तेंकां ड्रीप घालपाक मेळना आनी भरपूर प्रॉब्लम जाता. सो तेका लागून सोलर एनर्जी आसा पळय ती आमी प्रोमोट करतले, ती फार्मरांक आमी इंट्रोड्यूस करतले, फार्मरांक स्पेशल ट्रेनींग दितले. स्पेशल आमकां भितर सबसिडी ऑलरेडी गव्हर्मेंटा कडेन आसा पूण जे ट्रेनींग दिवपाक जाय, जे इंस्ट्रुमेंट अवेलेबल आसपाक जाय गोंयांत तेन्ना. सो तेका लागून स्पेशल मार्ट ओपन करून लोकां कडेन ते कशें पावोवपाचे आनी कशें इन्स्टॉल करपाचे हेका लागून आमी स्पेशल एफर्ट्स घेतले. फेलो एग्रीकल्चर फील्ड वील बी सर्वेड एंड ब्रॉड अंडर कल्टिवेशन थ्रू स्पेशल प्रोग्राम बाय द गव्हर्मेंट. सगळ्या गोंयच्या शेतांचो जी शेतां पाड पडल्या पडींग आसा त्या सगळ्या शेतांचो सर्वे जातलो. फॉर वॉट रिझन ती पडींग पडल्या, वॉटर लॉगींग जाला, लोक इंट्रस्टेड ना, नाजाल्यार तेंकां वायल्ड एनिमल्स आसा ती त्रास करता, नाजाल्यार तेंकां थंयसर उदकाचो प्रोब्लम आसा, लायट ना, वॉट एवर. हे सगळे जे एस्पेक्ट्स आसा पळय हे एस्पेक्ट्स आमी स्टडी करतले, स्पेशल कमिटी सेटअप करतले, स्पेशल फोर्स करतलो. सगळो सर्वे जाल्या उपरांत इच एंड एवरी फेलो लँड जे आसा पळय, इच एंड एवरी पडींग पडलेले शेत आसा ते कल्टिवेशनाच्या अंडर आमी हाडटले. गायज तुम्ही जाणा आसतले ह्या वर्सा फ्लड येयलो, गेल्या वर्सा फ्लड येयलो, त्याच्या 3 वर्सां कंटिन्युअस फ्लड येयलो. पूण त्या फ्लडान जे क्रॉप लॉस जाल्ले आनी जे सबसिडी जे कॉम्पेन्सेशन क्लेम जावपाक जाय ते कितलेशेच फार्मर्सांक मेळोंक ना आनी ते क्लेम मेळटा ते सुद्दां खूप कमी आसा. सो ते जे कॉम्पेन्सेशन फॉर फार्मर्स फॉर क्रॉप लॉस अनसिजनल क्लायमेट एन्ड नॅचरल कॅलॅमिटी वील बी पेड 90 डेजा भितर. एकदा तुवें एप्लिकेशन घातले त्याच्या उपरांत 90 डेजा भितर तुका ZDO तुवें एप्लाय केलें. ZDO म्हणल्यार हितून तुका करता आतां तो कृशी सेवक जो ग्राम पंचायती लेवलार बसतलो पळय तोय तुका हेल्प करतो. सो दॅट फॉर एक्झाम्पल इब्रामपूरच्या फार्मराक जर लॉस जाला, साळांतल्या फार्मराक जर लॉस जाले जाल्यार तेका साळांतल्यान तेका पेडणे वयचें पडचें ना, बिचोले वयचें पडचें ना, अशें आसपाक जायना. सो तेका तेचो जो कॉम्पेन्सेशन जे फॉर्म आसा ना जे क्लेम करपाक जाय ते थंयसरूच तेचो कृशी सेवक करून दितलो आनी विदीन 90 डेज तेजे जे कितें क्लेम आसा पळय, तेजे पयशे कॉम्पेन्सेशन जे आसा पळय तेजे अकाउंटार पावतले. ZDO ऑफीस वील बी मेड फार्मर फ्रेंडली एंड वील ऑफर मोस्ट ऑफ द सर्विसीस ऑनलाईन. आयज जर आमी मॅक्सिमम ZDO ऑफीस पळय थोडीच आसा जी बरी आसा पूण चडशी ZDO ऑफीस आसा पळय ज्या रितीन आसपाक जाय त्या रितीन ना. सो भितर फार्मर फ्रेंडली ती जावपाक जाय. सो तेका लागून आमी सगळी जी ZDO ऑफीस आसा ती अपग्रेड करतले. फार्मर फार्मींग नाजाल्यार एग्रीकल्चर हे हायटेक आसपाक जाय, एडवान्स आसपाक जाय, मॉडर्नायज आसपाक जाय आनी हितून आमी जाता तितले न्यू टॅक्निक्स यूज करपाक जाय. तेका लागून तशी ऑफिसाय तशी रिडिझायन जावपाक जाय. आमचे ऑफिसर स्टाफ जे आसा तेंकां ट्रेनींग दिवपाक जाय. सगळे गजाली आसा ते ZDO ऑफिसाचे जे रिवायवल आसा ते आमी करतले. गोंयान आयज आमचे जे मेन क्रॉप्स आसा ते म्हणल्यार कोकोनट, पेडी, केजू, बिटरनट, मँगो हे आमचे सामके मेन जे क्रॉप्स आसा. हे हॉर्टिकल्चर क्रॉप जे आसा पळय हे क्रॉप्स आमी जर प्रोमोट केले, बरे भाशेन जर आमी तेंकां ब्रँडींग केले, मार्केटींग केले जाल्यार म्हाका दिसता कितलेशेच फार्मर्स आयज बेनिफीट जातले. सो कोकोनट, पेडी, केजू, बेटरनट, मँगो प्लांटेशन वील बी गिवन स्पेशल अटेंशन एंड प्रोसेसींग युनिट फॉर द सेम वील बी सेट अप. आयज जर आमी पळयत जाल्यार आयज आडसार आमची आयज इतली खाता लोक तेंडो कोकोनट खाता पूण येता खंयच्यान भायल्यान ट्रकाचे ट्रक येता ते रस्त्यार घेवन बसतात विकतात. आयज आमच्या कडेन ती पॉलिसी कित्याक ना? आमच्या कडेन तसले ब्रिड्स आमी हाडून कित्याक आमी हायब्रीड ते हाडून आमी हांगा कोकोनट प्लांटेशन टेंडो कोकोनट प्लांटेशन कित्याक आमी प्रोमोट करिना? कित्याक गोवा इज अ ट्युरिस्ट डेस्टिनेशन आनी हांगा कितलेशे लाखांनी आडसारा दिसाक खपता, लाखांनी खपता जाल्यार कितलो डिमांड आसा जाल्यार गोंयांत आमी हे प्रोजेक्ट कित्याक करिना? सो हो प्रोजेक्ट करपाक लागून आमी एक स्पेशल बोर्ड आमी तयार करता. सो दॅट भितर कोकोनट येयलो, पेडी पेडी म्हणल्यार आमचे जे भात आयज ऑलमोस्ट 9 करोड किलो भात आमचे जाता. हे भात आयज ते भाता पासून तांदूळ करपाक ना जाल्यार फोव करपाक लागून आयज आमच्या कडेन मिल्स ना. आयज आमच्या कडेन आमकां कारवार धाडचे पडटा, बेळगांव धाडचे पडटा, कुडाळ धाडचे पडटा. सो हे खंय तरी बंद जावपाक जाय. सो तेका लागून ते मिल्सूय आमी घालतले आनी त्या भाताक एक बरो एक तेका स्टेटस दितलो. सो दॅट मॅक्झिमम जे लोक आसा आयज जे शेतां पडींग दवरता ते शेतां करपाक भितर शेत करपाक देंवतले. सो हितून कसले भात लावपाचे, कसले भाताक आमकां रेट मेळटली, कसले भात आमी प्रोमोट करतले हे सगळो जो टायप आसा हॉर्टिकल्चर
एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे सोसायटीचेर तांदूळ मेळटा कॉपरेटिव्ह सोसायटी तेतून ते डिपार्टमेंट आसा तेतून तेंका कशें टायप करपाचें आमी भाताचेर काम करतले. नेक्स्ट इज केजू. आयज आमचे काजकार काबार जाल्या. काजकार काबार जाल्या म्हणून काजकारांनी डोंगर विकले ना जाल्यार काजू करपाचे बंद केले. कित्याक जी रेट मेळटा 100 रुपया 150 रुपया ही लोकांक पावना आनी जो सपोर्ट मेळपाक जाय तो सपोर्ट तेंकां मेळना. सो आयज जे काजू प्लांटेशन आसा काजू प्लांटेशनान उदक नासता. डोंगर डोंगराळ भाग आसता हिली रिजन आसता थंय उदक रावना. सो थंय रेन वॉटर हार्वेस्टींग आमी करतले सो दॅट ते काजवांक जेन्ना उदक जाय जेन्ना तेंकां जानेवारी फेब्रुवारी मे मार्च म्हयन्यान जेन्ना उदक जाय पडटलें तेन्ना तें उदक तेंकां कशें तरी ड्रीप सिस्टमान ना खंयच्याय दुसऱ्या सिस्टमान तेंकां कशें प्रोवायड करपाचें उदक कशें थारोवन दवरपाचें वो सॉयल मॉइश्चर कसो रिटेन करपाचो हेका लागून केजू प्लांटेशनाचेर आमी भर दितले. आनी जे केजू आयज आमचे गोंयान भायले केजू येतात आनी आमच्या गोंयच्या केजूची आयज वाट लागलेली आसा हे खंय तरी बंद आमी करतले. एफडीएचे रेट्स कंटिन्यूअस जातले. जे आयज भायले लोक येतात काजू हांगा पॅकेटांनी विकता व्हडले व्हडले पॅकेटां दवरता आनी डुप्लिकेट केजू विकता. हितून कितें जालां आमच्या गोंयच्या केजूचो जो डिमांड आसा सेल आसा तो कमी जाला. आमची रेट कमी जाल्या. सो ते काजूचो जो डिमांड आसा तो आमकां वाडोवपाक जाय आनी सेल वाडोवपाक जाय रेट वाडोवपाक जाय आनी काजकारांक बरी रेट दिवपाक जाय. तेका लागून काजू मागीर आमचो बिटरनट सुपारी जाली आनी मँगो प्लांटेशन आयज आमच्या मानपुरांत आमी आसा वर्ल्ड फेमस. पूण तेका जो ब्रँडींग मेळपाक जाय जे शेतकऱ्यांक आयज जे आयज मँगो प्लांटेशन करता आमे आयज करता ते आमे करता तेंकां ते रस्त्यार हाडून विकचे पडटा ना जाल्यार हाडून होलसेल मार्केटांत कोणाकूय घालचें पडटा आनी तेंकां कमी रेटीन घेता आनी दुसरो कोण एजंट आसा तो पयशे करता. सो ते फार्मर्सा कडल्यान डायरेक्ट कंज्युमरा कडेन आमचो जे गिरायक आसा त्या गिरायका कडेन कंज्युमरा कडेन कशें पावतले हेची एक सिस्टम आमी रेडी करतले. आमचो आमो कसो एक्सपोर्ट जातलो कसो डॉमेस्टीक मार्केटांत वयतलो ही चेन क्रिएट जातले तेका लागून एक स्पेशल बोर्ड आमी करतले. अश्योर्ड सपोर्ट प्रायस फॉर केजू अळसाणे पेडी वील बी इन्क्रीज. आयज आमचे भाताक 20 रुपया सरकार रेट दिता. ह्या 20 रुपया पर केजीन आमच्या शेतकाऱ्याचे कांयच जायना. शेतकार आयज फक्त आपली जमीन दवरपाक थोड्यांक शेताची आवड आसा म्हणून लोक आयज शेत रोयता. सो हेका लागून अश्योर्ड सपोर्ट प्रायस आज काजवाची रेट 120 रुपया 125 रुपया मेळटा ते काजवाच्या रेटीन शेतकाऱ्यांचे कांय जायना. सो तेका लागून अश्योर्ड सपोर्ट प्रायस आसा आमचो अळसाण्यो आसा जो युनीक आसा हो अळसाणो आयज इंटरनॅशनल लेवलाचेर वयता एक्सपोर्ट पासून जाता पूण तो जे मेन फार्मर्स आसा तेंकां हेचो बेनिफीट मेळना. सो तेका लागून अश्योर्ड सपोर्ट प्रायस जो आसा तीन हेंचो तो आमी इन्क्रीज करतले. आनी बाकीचे जे क्रॉप्स आसतले जेन्ना जेन्ना टायम येतलो तेन्ना जेन्ना तेचो अश्योर्ड प्रायस जर चेंज करपाक जाय वाडोवपाक जाय जाल्यार आमी तो 100% करतले. एक्झॉटीक वेजिटेबल फार्मींग वील बी प्रोमोटेड टू केटर हॉटेल इंडस्ट्री एंड एक्सपोर्ट्स. आयज अशें जाल्यार आमी ट्रेडिशनल फार्मींगूच करता आमी भेंडे मिरची तांबडी भाजी हितूनच आसा. पूण आयज जे हॉटेल इंडस्ट्रीक लागता ते म्हणल्यार एक्झॉटीक वेजिटेबल म्हणल्यार ते एक्झॉटीक वेजिटेबल इट रेंजीस तेची रेट 100 रुपया किलो ते 300-500 रुपया किलो पासून वयता. पूण आमच्या फार्मर्सांक एक कोणी ट्रेनींग दिवं ना कोणें शिकोवं ना की एक्झॉटीक फार्मींग कशें करपाचें एक्झॉटीक वेजिटेबल कशें ग्रो करपाचें आनी तितूंतल्यान कशें पयशे करपाचें. एक्झॉटीक वेजिटेबल्स हे अशे आसा गोंयच्या क्लायमेटाक भरपूरशे एक्झॉटीक वेजिटेबल्स जाता पूण ते आमी रोयना म्हण प्रोमोट करिना. पॉली हावजान जाता गोंयच्या रिजनाक लागून आमी स्पेशल पॉली हावजां ऑलरेडी फार्मर्सांनी डिझायन केल्ली आसा ट्रायल एंड एरर मेथड करून गव्हर्मेंटान हे करूंक ना गव्हर्मेंटान पुण्याची हाडलेली तितून मॅक्झिमम पॉली हावजां काबार जाली. पूण थोडे जे प्रोग्रेसीव फार्मर्स आसा तेंच्यांनी ती पॉली हावजां डिझायन केल्ली आसा आनी भितर डिफरंट डिफरंट क्रॉप्स ते घेता. ते कलर कॅप्सिकम घेता भितर ते फ्लावर्स घेता जर्बेरा घेता भितर ते डिफरंट ऑर्किड्स घेता भितर जिंजर घेता डिफरंट डिफरंट फार्मींग ते करता. सो हे जे एक्झॉटीक वेजिटेबल्स आसा जी हॉटेल इंडस्ट्री आयज पुण्याच्यान कोल्हापूरच्यान लोक धाडटात थंयच्यान गांवांत जे लोक आसा ते एक्झॉटीक वेजिटेबल ग्रो करता आनी आमच्या हॉटेल इंडस्ट्रीक केटर करता. मोर दॅन वत क्रोर मोर दॅन क्रोर कितलेशेच क्रोर इंडस्ट्री वत ही इंडस्ट्री आमच्या हातीन घेवपाक लागून आनी तेतून आमच्या भुरग्यांचो इन्कम वाडोवपाक लागून हे आमी एक्झॉटीक वेजिटेबल स्पेशल प्रोमोट आनी इंडस्ट्री आनी फार्मींग आमी प्रोमोट करतले. प्रोडक्शन इन एरिया अंडर फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन वील बी. आयज फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाच्या अंडर कितलेशे काजू आसा पूण तेंचेर सारकें लक्ष ना. तेंचे प्रोडक्शन जे आसा पळय ती पर एकर डेन्सिटी पर एकर जे प्रोडक्शन आसा ते खूब कमी आसा. ते इंटेन्सिफाय करपाक जाय आमकां तेची डेन्सिटी वाडोवपाक जाय तेका लागून आमकां डिफरंट मॉडल्स क्रिएट करचे पडटले आनी ते करपाक आमी तयार आसा आनी ते 100% आमी आमचे जे गव्हर्मेंटाच्या अंडर येतले थंय ती एरिया फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहा ती आमी प्रोडक्शन आसा ते वाडयतले. कोल्ड स्टोरेज फेसिलिटी सेटअप ऑफ वॉट इज कोल्ड स्टोरेज. आयज लोक भाजी रोयता प्रोडक्शन जाता पूण ते प्रोडक्शन जाल्या उपरांत रोखडेच तेंकां विकचें पडटा. जर मार्केट ना सपोज सगळी कडेन प्रोडक्शन चड जाल्यार ते दवरपाक खंय तरी फार्मर्सांक मेळपाक जाय तेका लागून कोल्ड स्टोरेज फेसिलिटी आसपाक जाय. रायबनींग चेंबर्स आसपाक जाय. जर आमी केळी हाडली पोपाय हाडली
आमी हाडले जाल्यार ते रायप करपाक कॅमिकल घालचे आदी रायपनिंग चेंबर्स आयज आसपाक जाय. सो ते रायपनिंग चेंबर्स मागीर आमचे कोल्ड स्टोरेज फेसिलिटीज हे प्रत्येक तालुका लेवलाचेर तरी एटलिस्ट आसपाक जाय. नाजाल्यार मेन जे एग्रीकल्चर झोन्स आसा विलेजीस आसा ज्या जाग्यार एग्रीकल्चर चड जाता प्रोडक्शन चड जाता त्या जाग्यांचेर ते आसपाक जाय. ते आमी सेटअप करून फार्मर्सांक दितले. मॉडर्नायझेशन ऑफ एपीएमसी विल बी डन फॉर बेटर फंक्शनिंग. ही आमची एपीएमसी होलसेल मार्केट आसा ती एपीएमसी आमी मॉडर्नायज करतले फॉर बेटर फंक्शनिंग. आता एग्रीकल्चर म्हटल्यार बाकीचे भितर एस्पेक्ट येतात ते म्हणल्यार पोल्ट्री येतात डेरी येतात पिसीकल्चर येतात विल बी प्रोमोटेड एंड सपोर्टेड मॉडर्न टेक्नॉलॉजी सायंटिफिक अप्रोच. आयज आमचे पोल्ट्री जी आसा आयज आमचे कोंबड्यो भायल्यान येतात जांची तांतयां येतात ती भायल्यान येतात. सो खंय तरी हो जो गोंयान आयज डिमांड आसा तो केटर स्टेट लेवलाचेर एटलिस्ट आमच्या स्टेटीचो डिमांड आसा तो केटर करपाक लागून आमी हे जे बिजनेसीस आसा पोल्ट्री आसा डेरी आसा पिसीकल्चर आसा हे आमी प्रोमोट करपाक जाय. आयज गोंयान आमचे कितलेशे मानच्यो आसा आयज खारें उदक आसा गोंयान आयज कितलेशे डॅम्स आसा भितर फ्रेश वॉटर फीश आमी ग्रो करून आमी एक्सपोर्ट करपाक शकता. सो हे सगळे करपाक लागून स्पेशल ट्रेनिंग आनी रेव्होल्युशनरी गोवन्सान आमच्या शेतकऱ्यांच्या अंडर ऑलरेडी हे प्रोजेक्ट चालू केल्ले आसा. बायोप्लॉग चालू केल्ले आसा आमी प्रॉन्स फार्मींग चालू केल्ली आसा क्रॅप फार्मींग आमी चालू केल्ली आसा आमी डिफरंट डिफरंट लेवलचे फार्मींग ऑलरेडी आमी ट्राय केल्ले आसा पोल्ट्री केल्ले चालू आसा आमी स्वता तात्या पासून आमी कोंबड्यो जे हे करून कोंबड्यो काडटात मागीर ते पिलां काडटात विकतात मागीर आमी ती देशी एग्स आसा ती सेल करता कोंबड्यो सेल करता हे सगळे आमच्या शेतकऱ्यांच्या अंडर जाता. सो हे नेक्स्ट लेवलाचेर व्हरपाक लागून आमी पोल्ट्री डेरी आनी पिसीकल्चर हाय सपोर्ट करतले. सप्लाय ऑफ सॅपलिंग्स विल बी डन एट डिफरंट लोकेशन सबसिडीज रेट. भरपूरशे लोक आतां मिरची रोयतलो भेंडे रोयतले सपोज ते वॉटरमेलन रोयतले नाजाल्यार मेडिसिनल प्लांट जर रोयतले जाल्यार ते मेडिसिनल प्लांट आले हे जे आसा तेचे सॅपलिंग्स आयज गोंयान येना. आयज कोल्हापूरच्यान नाजाल्यार बेळगांवच्यान नाल्यार आनी खंयच्यान आयज गाडयो येतात हांगा सॅम्पल दितात लोकांक वयता. हे सॅपलिंग आहा पळय ही सॅपलिंग्स गोंयानूच आमी भुरग्यांक ग्रो करपाक लायतले सो दॅट त्या भुरग्यांक तेचो लायव्हलीहूड जातलो तेचो इन्कम जनरेट जातलो आनी गोंयांतल्या गोंयान आमकां ती सॅपलिंग मेळटली आमच्या लागीं आमच्या गांवांत सॅपलिंग मेळटली सो दॅट ती सॅपलिंग घेवन फार्मर आपलें फुडलें कल्टिवेशन करपाक शकता. इरिगेशन सिस्टम विल बी रीडिझाइन टू टेक वॉटर टू एग्रीकल्चर फील्ड. सॉरी आयज आमची कितलीशी शेतां आसा ज्या जाग्यार तुमकां फक्त कॅनल दिसता बारीक बारीक तुमकां हे दिसता वॉटरवेज दिसता पूण त्या जाग्यार उदक ना उदक पावना ते एक तर मोडला ना थंय उदकूच येना आनी कितलेशे शेतकार शेतां रोयना कित्याक थंय उदक पावना. सो आख्खो इरिगेशन सिस्टम हांव आमी रिडिझायन करतले सो दॅट आमच्या प्रत्येक शेतांत थंय उदक पावतलें आनी प्रत्येक शेतकाऱ्याक शेत रोवपाक मेळटलें. किमान सुद्दां पावस जाल्या उपरांत जेन्ना मेन जो कॅश क्रॉप्स आमी ग्रो करता भितर वॉटरमेलन येयले भितर भेंडे येयले एक्झॉटीक वेजिटेबल्स येयले हे जेन्ना आमी ग्रो करता तेन्ना आमकां उदकाची गरज आसता ती उदकाची गरज भागोवपाक लागून आमी हे इरिगेशन सिस्टम आसा तो फूल रिवायज करतले रिडिझायन करतले. मिल्क प्रोडक्शन विल बी ग्रेज्युअली इंक्रीज टू मीट द डेली डिमांड ऑफ द स्टेट. आयज आमच्या गोंयान ऑलमोस्ट 2.5 लाख लिटर दुधाची गरज आसा मिल्क आमकां रिक्वायरमेंट आसा पूण आमी जे कॅटर करता आमी जे दिता ते ऑलमोस्ट 70,000 to 80,000 लिटर पर डे आमी दिता. सो ऑलमोस्ट आमकां मोर दॅन 100% आमकां आनी आमकां जाय मोर दॅन 150% आमकां आनी दूद आमकां प्रोडक्शन जाय जे जाल्यार सुद्दां विकते घेतले नाजाल्यार तुमकां सेल आसा. सो तेका लागून मिल्क प्रोडक्शन हे आमी ग्रेज्युअली स्टेप्स घेवन वाडयतले. न्यू डेरी ट्रेनिंग सेंटर्स विल बी सेटअप इन रुरल एरियाज टू एन्करेज एंड ट्रेन लोकल यूज. आयज आमचे जर ट्रेनिंग घेतले आमी गायां पासून जर आमी दूद काडटले दुधा पासून जर प्रोडक्ट करतले जाल्यार आमच्या कडेन तितले बरे ट्रेनिंग फेसिलिटीज ना जर आसा जाल्यार ते एका सेंटर एकाच एक ना दोन जाग्यांचेर आसा. सो हे विलेज लेवलाचेर आमी बारीक बारीक ट्रेनिंग सेंटर्स घालतले सो दॅट भुरग्यांक आपल्या गांवानूच लागींच तांकां ट्रेनिंग घेवपाक मेळटली तांकां ट्रॅव्हलिंगाचो प्रोब्लम आसचो ना. आनी मॅक्झिमम जो यूज आसा तो डेरी फार्मींगेंक येतलो आनी जेन्ना तो डेरी फार्मींगेंक येतलो ऑटोमॅटीक तेचो जो इन्कम आसा आनी जो आमचो डेली रिक्वायरमेंट आसा पळय तो मीट जातलो. देसी ब्रीड लायक गीर काव वील बी एन्करेज फॉर A2 मिल्क प्रोडक्शन. आयज आमचे मॅक्झिमम जे गायो आसा ते जर्सी गायो आसा तेची रेट आसा ती खूप कमी आसा दुधाची रेट जे प्रायस मेळटा ते. सो हे खंय तरी आमकां आमच्या फार्मरांक बेनिफीट दिवपाक लागून जे देसी काव्स आसा लायक आमचे गीर गाय आसा हे जे गायो आसा ते आमी भितर घालतले आनी भितर प्रोमोट करतले भुरग्यांक तेची ट्रेनिंग दितले आनी तेची ब्रँडींग करून आमी विकतले. आयज आमचे गीर गायचे दूद 80 to 100 rupees लिटर पासून वयता आनी लोक हेका बायर्स ऑलरेडी एक्झिस्ट करतात कितलेशेच बायर्स आसा आनी डिमांड भरपूर आसा पूण सप्लाय ना. सो डिमांड एंड सप्लाय जे गॅप आसा ते फील करपाक लागून आमी देसी ब्रीड आसा पळय ते एन्करेज करतले. आनी लास्ट एक्सक्लुझीव मोबायल ऍप आमी काडटले फार्मरांक लागून जेचेर तांकां डेली फार्मर जे रेट्स आसतले हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाचे नाल्यार बाय बॅक जे रेट्स आसतले ते रेट्स तांकां पळोवपाक मेळटले. गव्हर्मेंटाचे वेरियस स्किम्स आसा ते तांकां मेळटले. तेंच्यानी जेन्ना एप्लिकेशन केला तांकां ऑनलायन एप्लिकेशन घालपाक मेळटले तेचे स्टेटस ऑफ एप्लिकेशन तांकां चॅक करपाक मेळटले. अवेलेबिलिटी ऑफ मशिनरी म्हटल्यार तुमकां नांगरपाक ट्रॅक्टर आसा काय ना तुज्या कडेन ड्रीप सिस्टम घालपाक तुज्या कडेन मनीस आसा काय ना हे सगळे चॅक करपाक गव्हर्मेंट सायडीच्यान कितें फेसिलिटीज आसा ते अवेलेबल आसा काय ना हे चॅक करपाक लागून थंयसर
थंयसर तुमकां स्टेटस पळोवपाक मेळटलो. ट्रेनिंग प्रोग्राम शेड्यूल म्हटल्यार आयज डेरी फार्मिंगची ट्रेनिंग खंय आसा, खंयच्या गांवान आसा, पेडी पेडीची केन्ना आसा, नाजाल्यार पपायाची केन्ना आसा, बनानाची केन्ना आसा, हे सगळे जे ट्रेनिंग आसतले ते केन्ना आसा, खंयच्या टायमार आसा हे कळपाक लागून ते ट्रेनिंग फूल प्रोग्राम जो आसतलो एक ना दोन म्हयन्याचो तो प्रोग्राम तुमकां त्या एपाचेर पळोवपाक मेळटलो. आनी ग्रीवन्स रिड्रेसल म्हणजे ग्रीवन्स म्हणजे जर लोकांक शेतकऱ्यांक कितें प्रॉब्लम आसा तेंचे जर दुःख तेंकां सांगपाक जाय, तेंचे प्रॉब्लम तेंकां सांगपाक जाय जाल्यार तेच्या वयल्यान तेंच्यांनी ते सांगपाक शकतात. हेका लागून 24/7 हेल्पलायन नंबरूय आमचो आसतलो. सो हे ही आमची एग्रीकल्चर पॉलिसी आमी तुमच्या फुड्यान दवरला, जेतून आमी इन डिटेल ऑलमोस्ट मॅक्झिमम पॉयंट्स आमी घातलेले आसा. आनी ही आमी आमचे जे एग्रीकल्चर सेक्टरान जे एक्सपर्ट्स आसा फार्मर्स आसा तेंच्या कडेन आमी तेंच्या कडल्यान पॉयंट घेतलेले आसा आनी तेंच्या कडेन चॅक केल्ली आसा. सो आमकां दिसता की जेन्ना रेवोल्युशनरी गोवन्साचो सरकार येतलो तेन्ना जे एग्रीकल्चर आमचे आसा, आनी एक तुमकां एकूच आयजूच सांगता की आमचो जेन्ना सरकार येतलो रेवोल्युशनरी गोवन्साचो 2022 जेन्ना सरकार येतलो तेन्ना एग्रीकल्चर मिनिस्टर अँड डीसीपी मिनिस्टर हो केन्ना सेम आसचो ना, हे दोगूय डिफरंट आसतले. कित्याक एग्रीकल्चर अँड डीसीपी केन्नाच हँड इन हँड वचपाक शकना, कित्याक हे दोनूय कॉन्ट्राडिक्टरी दोनूय डिफरंट टॉपीक आसा. एकट्याचो जर दुसरो एकटो वाट येता दुसरो दुसऱ्यांचे सालवार करपाक जाय, पूण आयज ते खंय तरी जायना आनी दोगूय एकूच मिनिस्टर जाल्ल्या कारणान आमच्या शेताची भाटाची टोटल वाड लागलेली आसा. डोंगर लोक विकपाक लागला कित्याक तर डोंगरा पासून प्रोडक्शन ना. मेन म्हटल्यार आनी आमी प्रोसेसिंग युनिट जशें आमी एफपीओ सांगले आयज आमचे कितलेशे फोनस पडटात कुसतात, आयज आमची जांबळां पडटा कुसता, आयज कितलेशेच अशे आमचे जे आसा आयज आमचे प्रोडक्शन जाता, आमचे आमची भिंडां आसतली, हे सगळे आमकां जर प्रोमोट करपाक जाय, ज्या पासून पयशे करपाक जाय, इन्कम जनरेट करपाक जाय भुरग्यांक, जाल्यार आमकां प्रोसेसिंग युनिट्स घालचे पडटले, पॅकेजींग करचें पडटलें, ब्रँडींग करचें पडटलें आनी मार्केटींग करचें पडटलें. हो जो एक इकोसिस्टम आसा हो इकोसिस्टम आमी रेडी करतले सो दॅट आमच्या आमच्या प्रत्येक फ्रुटा पासून प्रत्येक आमचो जो हॉर्टिकल्चर क्रॉप आसा तेच्या पासून बाय प्रॉडक्ट जावपाक जाय, ज्यूस जावपाक जाय, चिप्स जावपाक जाय, वेफर जावपाक जाय, वॉट एवर जे प्रॉडक्ट्स आसा सगळे जावपाक जाय आनी हे प्रॉडक्ट मार्केटांत येवपाक जाय. सो दॅट आयज जशें आमी मालवण वयता, मालवण वयता, देवगड वयता तेन्ना तेंचे आंब्याचे आमी रस हे घेवन येता, जॅम घेवन येता, नाजाल्यार तेंचो पल्प घेवन येता, डिफरंट डिफरंट तेंचे प्रॉडक्ट येता, साठां आसता ती घेवन येता. जाल्यार गोंयान जेन्ना 80 लाख टुरिस्ट येता तेन्ना तेंच्यांनी आमचे प्रॉडक्ट आमचे प्रोड्यूस आमचो जो बाय प्रॉडक्ट आसा तो व्हरपाक जाय. जेन्ना हो बाय प्रॉडक्ट व्हरतलो तेन्नाच खंय तरी आमच्या फार्मर्साचो इन्कम वाडटलो. सो तेका लागून स्पेशल लोकल मार्केट सेटअप इन स्पेशली इन टुरिझम प्लेसीस हेका लागून आमी स्पेशल एक स्पेसीस दवरतले तेंकां, सो दॅट आमचे जे प्रॉडक्ट आसा ते प्रत्येक ट्युरिस्टा कडेन पावपाक जाय, प्रत्येक शेतकऱ्याक तेच्या पासून बेनिफीट मेळपाक जाय. आमकां दिसता की ही जी एग्रीकल्चर पॉलिसी आहा ही तुमी सगळे जाण लोकां मेरेन पावयतली, शेतकऱ्यां कडेन पावयतले, शेतकऱ्यां कडेन डिस्कस करतले आनी ही जी पॉलिसी आसा आमच्या दृश्टीन ही वन ऑफ द बेस्ट पॉलिसी आसा. आयज खंयचीच पॉलिटिकल पार्टी पॉलिसींचेर उलयना, सगळे पॉलिटिकल पार्टी फ्री दिता फ्री दिता फ्री दिता फ्रीचेर गजाली करता, कॉम्युनलिझम धरता, जातीचेर गजाली करता, करप चोरांक घेवन ते आयज आपले 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 राजकारण आसा ते चलयता. आयज खंय तरी ते बंद जावपाक जाय, ते स्टॉप जावपाक जाय. जे लोक करप्ट आसा तेंकां आमी घेवपाक जायना पार्टीन, तेंकां आमी प्लेस दिवपाक जाय. आमचे जे गव्हर्नन्स आसता नाजाल्यार आमचो जो सिस्टम आसा तो क्लीन दवरपाक जाय आनी तेच्या पॉलिसी बेज्ड आसपाक जाय. आयज रेवोल्युशनरी गोवन्स एकूच पॉलिटिकल पार्टी आसा जेणे अजून मेरेन 5 पॉलिसीज आवट केल्ले आसा, नॉट फ्रीबीज, पॉलिसीज आवट केल्ले आसा. सो हे आमच्या विजन डॉक्युमेंटाचे पार्ट आसा. जसो जशे दीस वयतले तशें एक पॉलिसी आमची एवरी सिंगल डे आवट जातली. हे पॉलिसी सगळे कंपायल करून आमचो विजन डॉक्युमेंट आवट जातलो, सो दॅट लोकांक कळपाक जाय की रेवोल्युशनरी गोवन्स फक्त बोवाळ मारिना, रेवोल्युशनरी गोवन्स फक्त जशे हे म्हणटात खुबशे जाण की आमी फक्त घाटयांक आवडटा म्हणून. सो इट इज नॉट अबाउट घाटीज, इट इज अबाउट गोवा, इट इज अबाउट एम्पॉवरिंग गोवन्स, इट इज अबाउट सेव्हिंग गोवन्स एन्ड इट इज अबाउट गिव्हिंग लायव्हलीहूड टू ईच अँड एव्हरी गोंयकार. प्रत्येक गोंयकाराक कशें लायव्हलीहूड दिवपाचें, प्रत्येक गोंयकाराचो लायव्हलीहूड कशें प्रोटेक्ट करपाचें हेका लागून आमचें विजन आसा. आनी हें विजन जेन्ना आमचो सरकार येतलो 2022 आनी एक देड म्हयनो उरला, जेन्ना आमचो सरकार 2 महिन्यान येतलो तेन्ना हे सगळे जे आसा ते आमी इम्प्लिमेंट करतले. देव बरें करूं. आमचे आतां ऑलमोस्ट आमचे जे हे आसा 70% आमची जी लँड आसा गोंयची ती खाजण आमची कॉमदार लँड आसा, आनी भितर कितलीशीच खाजण लँड आसा, पूण ती खाजण लँड आयज फुललेली आसा. आमचे थोडे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आसा तितून डॉक्युमेंटेशनाचो भरपूर लोकांक प्रॉब्लम जाता. फॉर एक्झाम्पल कृशी कार्ड, आतां कृशी कार्ड होल्डर्स जाल्यार ऑलमोस्ट 50 to 54,000 कृशी कार्ड होल्डर्स आसा आमचे, पूण
तांकां जी ट्रेनिंग मेळपाक जाय आसली जर 50-55,000 50,000 जर शेतकार आसा जाल्यार आमचें प्रोडक्शन खंयच्या लेवलार पावपाक जाय आसलें. आयज तें प्रोडक्शन त्या लेवलाचेर पावूंक ना. सो हे 50,000 जे फार्मर्स आसा हे एक्झिस्टींग फार्मर्स आसा. हितून आनी 50,000 न्यू फार्मर्स आमी कशे एड करतले, इच एंड एवरी गोंयची स्क्वेअर मिटर एग्रीकल्चर लँड आसा ही कशी कल्टिवेशनान हाडटले, हेका लागून हे विजन आसा. मनोज जी आतां खासन लँड आसा पळय ते खाजन लँडाक कितलेशे खारें उदक येवन अशें बुडून आसा, बडीक शेत आसा आनी बांदाक जी खावटी पडटा ते सरकारा कडेन बांदपाक ते हें आसना फायनान्शियल हें आसना कशें बांदून घेवपाक कशें हें करता. आनी ते मँग्रोव्स आसा पळय मँग्रोव्स जाल्ले कारणान शेत रोवपाक मेळना. बरोबर उदाहरणां दोंगर ते सगळे कशें कशें जाला. आतां मँग्रोव्स जे जाला पळय त्या जाग्याचेर आमी कांय करपाक शकना कित्याक मँग्रोव्स हे कट करप जशें आमी हांगा पळयला पुला सायडीक कशें कट केलें आख्खो इकोसिस्टम हारयला. मँग्रोव्स इकोसिस्टम फूल रेग्युलेट करता. सो बाकीचे जे शेत आसा मेन म्हटल्यार जे खावटे पडटा हे खावटे आपूणच पडना, हे खावटे मुद्दामून घालतात. हो एक सिस्टम क्रिएट जाल्लो आसा शेतां पाड करपाक आनी एक लॉबी जाल्ली आसा क्रिएट. हितून थोडे गव्हर्मेंट ऑफिसर्स आसा पळय ते थंयसर लोकांक सपोर्ट करिना नाल्यार ते लोकांचे जे ग्रिव्हन्सीस आसा ते आयकून घेयना. तेका लागून मामलेदार लेवलाचेर हे जाता, मामलेदारा कडेन ती आसता खाजनले. सो ते खंय तरी आमकां रिवायव करपाक जाय. आयज कितलेशे शेतकार आसा तेंकां ते भितर वोटींग करपाक मेळना, डॉक्युमेंटेशन ना, हे सगळे प्रोब्लम हे आमकां सॉल्व करपाक जाय. आनी इच एंड एवरी खाजन आयज खाजन लँडान जे आमचे जाता ते भात रोयता, आमी जर कोरमूट रोयता दीस वन ऑफ द बेस्ट, ते एक्सपोर्ट करपाक जाता आमच्यानी जे खाऱ्या उदकान जाता. अशें ना की आमच्या जाणट्यांनी कांयच करून आमच्या जाणट्यांनी इतले आमकां रीच करून दवरलेले, आमकां सेल्फ सस्टेनेबल आमी आसले. पूण आयज आमी हे सगळे विसरले आनी गव्हर्मेंटान सिस्टमॅटिकली आमकां ते विसरपाक लायले. सो हे खंय तरी परत बिल्ड करपाक लागून परत लोकांची इकॉनॉमी स्टेबल करपाक लागून जशें आयज कोरोना जालो, कोरोना जालो लोकां कडेन जेवण नासलें, खाण नासलें, तांदूळ नासले, भाजी नासली. जेन्ना जर आमच्या गोंयान हे सगळे जर पीक जाताले जाल्यार फाल्यां कसली नॅचरल कॅलॅमिटी येयली ना, कितें जालें असले असले व्हायरस येयले, असले पॅन्डेमीक येयले जाल्यार एटलिस्ट खावपाक जेवपाक तरी गोंयकार वडचो ना. तेच्या घरांत तांदूळ आसतले, भाजी आसतली, नुस्तें आसतले. सो हे सगळे डिझायन करपाक लागून खाजन लँडाचेर एक स्पेशल प्रोग्राम जातो. जशें आमी सांगला स्पेशल प्रोग्राम जातलो, एक स्पेशल टिम्स आसतली जे खाजन लँड रिवायवलाचेर काम करतले. कित्याक ऑलमोस्ट मॅक्झिमम आमची जी शेतां आसा आमच्या डोंगरेर नेवऱ्या कुट्राळी तिसवाडी आमचे वेर्णासान चडशी लँड आसा ती खाजन लँड आनी खाजन लँड आमकां प्रोटेक्ट करपाक जाय. मनोज एक जेन्ना डेव्हलपमेंट जाता जेन्ना रोडाचे काम जाता तेन्ना आजूबाजूची जी शेतां आसा तेंकां प्रॉब्लेम जाता. आतां तेकाच लागून आमी घातला की आयची आमची फेलोलँड पडला, जी शेतां आमची आयज पाड पडलेली आसा. स्पेशली जर तुमी जर एक स्ट्रेच पळयशात तुमी फ्रॉम कुट्टाळेचो पूल काडल्या उपरांत जो स्ट्रेच तुमी आसा वेर्णा मेरेन, नाजाल्यार तुमी आक्षे बायपास जो आसा आक्षे बायपास जर पळयत जाल्यार दोनूय सायडीन लोक कणगां रोयताले, शेत रोयताले, तांबडे भाजी रोयताले, थंय वांयगी रोयताले. आयज थंय कांय दिसना जेन्ना तुमी वेर्णा स्ट्रेचार रोयताले दोनूय सायडीन लोक दोनूय टायम पावसान आनी किंवा दोनूय टायम लोक शेत रोयताले. पूण आयज थंय इतले वॉटरलॉक जाल्ले आसा कित्याक थंय अनप्लॅन्ड थंय रोड जाल्ले आसा, रोड वायडनींग जाल्ले आसा, लँड फिलींग जाल्लेले आसा. आनी जे उदक वॉटरवेज व्हावपाक जाय आसले, जे उदक शेतान उरपाक जायनासले, जे आमच्या जाणट्यांनी कितलीशीच वर्सां घाम गळून रक्त दिवन जे वॉटरवेज तयार केल्ले तेन्ना मशिनरी नासले, तेंच्यांनी हातीन खोरे घेवन पिकास घेवन वॉट एव्हर बारीक तेंच्या कडेन जाता तशें तेंच्यांनी घेवन कितलेशेच हजार वर्सांची मेहनत ह्या सरकारान आयज पाट घातलेली आसा. थंयचे जे शेतकार जे मेहनतीन काम करताले कुट्टाळचे शेतकार आयज तेंकां तेंच्यांनी शेत रोवपाक पासून ते शेत दवरूंक ना. सो हे सगळे आमी रिविजीट करतले, रिसर्वे करतले, ज्या जाग्याचे वॉटरवेज दिवपाक जाय थंय वॉटरवेज दितले. तशेंच वॉटरवेजाचो प्रोब्लम शिवोले आसा, शिवोले कितकेदे व्हडले शेत पुडोन आसा. फ्रॉम कुचेले टू शिवोले चर्ची मेरेन ते पावता, वन ऑफ द बिगस्ट हे शेत. त्या शेतान आयज आख्खे उदक भरला, थंयसर गार्बेज उडयता, थंयसर ड्रेनेज लोक सोडटा. सो हे सगळीं शेतां जी आसा ती सगळी सर्वे जातली, रिमॅप जातली आनी परते तेंचेर रिवायवल कशें करपाक जाय हेका लागून आमचो प्लॅन जातलो. शेतां करून लोकांनी शेतां पुरयिल्लीं आसा पळय, शेतां करून ते बंगल्यास किंवा कमर्शियल हें केलां तेजेर कितें येता? तेजेर आमची ऑलरेडी लँड प्रोटेक्शन एक्ट जो आसा पळय तितून इन डिटेल आमी घालतले. सो ते एग्रीकल्चर हितून पॉलिसीन येना आमी, बट हितून आमी एक पॉयंट आमी घालतले तो म्हटल्यार जो हितून तो विजन डॉक्युमेंटान येतलो म्हटल्यार जेडीओ जो आसतलो जनरल एग्रीकल्चर ऑफिसरचो, सो पुलीस इन्स्पेक्टर आपल्या ज्युरिडिक्शनाचो हेड आसता तो सांबाळटा, तशेंच जेडीओ आपलो तालुका सांबाळटा. सो जेडीओ वील बी मेड अकाउंटेबल एन्ड रिस्पॉन्सिबल. जर लँड फिलींग जालें, जर थंय शेत पाड पडले, फेलो उडले जाल्यार हेचो आन्सर जेडीओक दिवचो पडटलो. जेडीओ
जर केपेबल ना जाल्यार त्या झेडीओचेर एक्शन जातली. कित्याक तूं बींग अ झोनल एग्रीकल्चर ऑफिसर त्या ऑफिसरां कडल्यान काम करून घेवपाक आनी ईच एंड एवरी जे आमचे शेत आसा ते शेत आमचे कल्टिवेबल कल्टिवेट करपाक लागून तेणी मेहनत घेवपाक जाय. आनी आयज ती अकाउंटेबिलिटी ना जाल्यार आयज ती जी रिस्पोन्सिबिलिटी आसपाक जाय पळय ती झेडीओचेर ना आनी ताका कोणूच अकाउंटेबल करिना. हेका लागून कित्याक फक्त एकामेकाक बोटां दाखयतात. चडशे लोक जे कामाक आसता पळय शेतां बी चडशे भायले आसतात रेले गोंयचे आसतात. सो गोंयचे लोक काम करतात तुमी हे करतले. या हेका लागून आमी घातला की मेकनायजेशन एन्ड ऑटोमेशन आमी हे करतले. फॉर एग्जाम्पल आयज मॅक्झिमम गजाल जे आमी आयज उदक काडटा आयज आमी कोळसुल्यांनी उदक काडटा ना ते डबे घेवन उदक काडटा पळय ही ओल्ड स्टायल. ही ओल्ड स्टायल कित्याक जाले तर शेतान लायट ना थंयसर तांकां इरिगेशन फेसिलिटी सारकें ना. आयज हांव हांगा जर म्हाजें शेत जर आयज गिरी आसा जाल्यार हांगा बसून हांव म्हाज्या मोबायलाचेर बटन प्रेस करून हांव थंय झाडांक म्हाज्या क्रॉपाक उदक दिवपाक शकता. पूण आयज खंयचोच सरकार हो सरकार आमचो ते आमकां शिकयना जाल्यार झोनल एग्रीकल्चर ऑफिसर ही टॅक्नोलॉजी गोंयांत हाडिना. आयज जर ते केले आमी ड्रीप सिस्टम केले मल्चिंग केले नडणी काडपाक विड्स काडपाक कितलो मनाय वयता भाता कडेन वयता तुज्या भाजये कडेन वयता. आयज जर आमी मल्चिंग केले जाल्यार कितलेशेच प्रोब्लम आमचे जे हे आसा मागीर हार्वेस्टिंग. आयज तुमी भात पळयता भात कशें ट्रान्सप्लांटेशन जाल्लें आसा. आयज हार्वेस्टिंग जाल्लें आसा मशिनरी तशेंच प्रत्येक क्रॉपाक आयज मशिनरी येयल्ली आसा. आयज कसले लेवलचे सेन्सर येयला जे सेन्सर तुज्या जमनीक उदक ना जाल्यार ते तुज्या मोबायलाचेर तुका नोटिफिकेशन धाडटा की आय नीड वॉटर म्हणून तुवें फक्त बटन प्रेस करपाक जाय तर उदक चालू जातलें. सो आवर फोकस वील बी मेकनायजेशन एन्ड ऑटोमेशन. तितून जे लेबर जो मॅन पावर जो लागतलो तो मॅन पावर आमकां कमी लागतलो आनी गोंयकार जे शेतकार म्हणून आयज जे एक इमेज क्रिएट जाल्ली आसा की आमी लोळा सगळे धोतर घालून आसा ना जाल्यार कामळ उडोवन आसा ना जाल्यार नांगर घेवना ही इमेज आमची शेतकाराची वचपाक जाय. शेतकार हो बरे कपडे घालून जीन्स घालून शर्ट घालून फाल्यां वुडलँड शूज घालून थंय शेतान वचपाक जाय. ह्या लेवलचे शेतकार आयज इंडियन आसा आनी गोंयानूय आसा. आयज तशे शेतकार आमकां फुडेंकर क्रिएट करपाक जाय सो दॅट खंयच्याच भुरग्यांक लज दिसपाक जायना की आपूण शेतकार म्हणपाक प्रावड फील करपाक जाय भुरग्यांक. आनी प्रत्येक फॅमिलीन सांगपाक जाय की आमचे जर शेत आसा जाल्यार हांव म्हाज्या भुरग्यांक एग्रीकल्चर ट्रेनिंगेक घालतलो आनी म्हाजे शेत रोवपाक लायतलो तितूंतल्यान तेजे लायव्हलीहूड जनरेट करतलो. तेका गव्हर्मेंट जॉब प्रायव्हेट जॉब ना आनी कसले जॉबाक ते कोणाच्या पांया कडेन आपूण धाडचो ना ही हिंमत गोंयकारा भितर आमी क्रिएट करतो. ऑर्गेनिक फार्मिंगाचेर जशे आतां खुबशी कंपनी आसा गोंयान एग्रो कॅमिकल दोन कंपनी आवडल्यो अनएम्प्लॉयमेंट आसा. आतां ते जे कंपनीज आसा ते कंपनीज नॉट नेसेसरी की ते गोंयानूच सप्लाय करता तेंचे मार्केट भायल्या स्टेटींनी आसतले. पूण गोवा आमी ऑर्गेनीक स्टेट करतले. जर आमी ऑर्गेनीक स्टेट जर आमी ते कंपनीचे एम्प्लॉयमेंटाचे पळयले जाल्यार फाल्यां कितल्याशाच लोकांक आयज आमी मारता. आयज कितलेशे लोक ते युरिया खावन मरता आनी युरिया एक पॉलिटिकल बॅग जाल्ले आसा. कितें इलेक्शन येयले युरिया वाटली ते पॉयझन काडटात आनी आमच्या शेतांक घालता. भितर जे आमचे अतुम आसा जे गायडोण आसता ते काबार जाता. आमची टॉप सॉयल आसा ती काबार जाता. ती फर्टिलिटी तेजी काबार जाता आनी मागीर जी जमीन आसा आमची जी क्रॉप आसा तेका कंपलसरी तुका डोस दिवचो पडटा. जशे आयज कोरोना आसा तुजो एक बुस्टर घेतलो दुसरो बुस्टर ते बुस्टर तूं घेत राव. सिमिलर वे त्या झाडांकूय तीच संवय लागता. तेंकां ते पेस्टिसायड तेंकां ते जे फर्टिलायझर्स आसा पळय तेंची संवय लागता आनी ते आमची जी लँड आसा ती ओवर द पिरियड ऑफ टायम ती काबार जाता. जशें आयज पंजाबान तुमी शेतान उबे रावपाक शकना इतले युरियाचे मात्रा पेस्टिसायडाची मात्रा इतली वाडल्या की थंय सामकी हीट जनरेट जाता. त्या शेतान त्या तुमी बॅरलँडाचेर तुमी कितेंय केलें जाल्यार थंय कल्टिवेट करपाक शकना. सेम दीस एक टायम गोंयाचेर येतले. पूण आयज गोंय आजून तितल्या लेवलाचेर पावना कित्याक गोंयान कमर्शियल फार्मींग खूब कमी जाता. पेस्टिसायड लोक कमी यूज करता. तेंकां होच बेस्ट टायम आसा की त्या लोकांक ऑर्गेनीक हितून हाडपाचे आनी प्रत्येक जी आमची लँड आसा ती ऑर्गेनीक हाडून लोकांक ती संवय लावपाची. भितर झिरो बजेट नॅचरल फार्मींग आसा. फक्त एका गायी पासून तूं कितलेशेच ऑलमोस्ट 33 acres तूं करपाक शकता. भितर डिफरंट ऑर्गेनीक स्टायल्स आसतले. हे प्रत्येक ऑर्गेनीक जे स्टायल आसा करपाचे ते आमचे ट्रेडिशनल वे ऑफ स्टायल आसतले आमच्या गोंयकारांनी डिझायन केल्ले. हे सगळे आमी इनकॉर्पोरेट करपाक जाय. ते भुरग्यांक शिकोवपाक जाय आनी जे आमची इन्स्टिट्यूट आसली तुमकां ते फाल्यां एनपीके शिकोवपाचे ना. ते तुमकां हे युरिया घाल म्हणून शिकोवपाचे ना. ते तुमकां प्रोपर ऑर्गेनीक बेन कशी फार्मींग करपाची हे फ्रॉम बेज आमी त्या भुरग्यांक शिकयतले. सो दॅट जो न्यू फार्मर जनरेट जातलो तो 100% ऑर्गेनीक फार्मर आसतलो. थँक्यू सो मच.